चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांची आवाच्या सवादारानं होणारी विक्री रोखण्यासाठी मनसेनं राज्यात ठिकठिकाणी चित्रपटगृहांना धडक देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पुणे नागपूर नंतर आता नवी मुंबईतही मनसेनं थिएटरमधील लुटीविरोधात आवाज उठवला आहे. पुण्यानंतर नवी मुंबईत देखील मनसे कार्यकर्त्यांनी मल्टीप्लेक्सवर धडक दिली आहे. नवी मुंबईतल्या बालाजी थिएटर्स, रघुलीला मॉल आणि आयनॉक्स सिनेमावर मनसे कार्यकर्ते धडकले असून खाद्यपदार्थांचे दर उद्यापर्यंत कमी करण्याचा अल्टिमेटम यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक थिएटरमध्ये देत आहेत, नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले रेट कमी होते. तुमच्या रघुलीला मॉल कसं पर्याय त्याला वेगळा पर्याय पुढच्या वेळी तसं नाही. खाद्यपदार्थ इथे अलाउड आहेत, आता एक बोर्ड लावतो पण हे त्यांना इन्स्टंट करायला सांगितलं की जेवणाचं जे बाहेर घरचं जेवण आहे जे आतमध्ये पूर्वी घ्यायला जाऊ देत नव्हते ते आता त्या स्वरूपाचा बोर्ड लावणार आहे, जेणेकरून घरचं पाणी आणि घरचं खाद्यपदार्थ आपण घेऊन जाऊ. हा एका दृष्टीने आपला विजय येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने या गोष्टींवरती लक्ष जाऊ ठेवतच राहू. तुम्हालाही जिथे जिथे अशा गोष्टी आढळतील की चुकीचं होतं तुम्ही लक्ष ठेवा आणि पक्षाच्या वरिष्ठांना